हॅलो फ्रेंड्स, मी हर्षदा पोटे नलावडे. माझ्या हातातले मँगोज बघून तुम्हाला कळलंच असेल आज मी मँगोपासून काहीतरी बनवणार आहे. आज आपण बनवूया मँगो फ्रुटी. जी रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 अल्फांझो मँगो, म्हणजे 3 हापूस आंबे, 1 तोतापुरी आंबा. तोतापुरी आंबा मी यासाठी घेतला की याने आंबट होत नाही फ्रुटी आपली. आता आपण एक पुढची प्रोसेस करूया. तोतापुरी आंबा मी कुकरला 2 शिट्या घेऊन वाफवून घेतलेला आहे. आता मी त्याचा पल्प काढणार आहे. तर बघा मी कशा तऱ्हेने याचा पल्प काढते. आपल्याला आता सालं काढून घ्यायची आहेत आणि आतला पल्प जो आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे सुरीने. आणि नंतर आपल्याला पिकलेले जे आपले हापूस आंबे आहेत त्याची पण सालं काढून पल्प, कच्चा पल्प रेडी करून ठेवायचा आहे. अशा तऱ्हेने आपले कच्च्या आंब्याचा आणि आपल्या हापूस आंब्याचा दोन्ही पल्प रेडी आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आपण हा कच्च्या आंब्याचा पल्प आता एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊया. आपण त्यामध्ये 2-3 पुदिनची पानं, 2-3 काळे मिरे, 1 चमचा साजूक तूप, थोडंसं काळे मीठ, थोडंसं साधं मीठ असं घालून आपण त्याला एकदम बारीक वाटून घेणार आहोत. पुदिन्याची पानं आणि काळे मिरे यामुळे आपल्या पोटाला काही त्रास होत. आता आपण हा मिक्सरमधून काढून घेत आहोत आणि आपल्याकडे जी चाळणी असेल त्याने हे गाळून घेत आहोत. आता हापूस आंब्याचा पल्प पण आपण मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर सेम भांड्यामध्ये आपण गाळून घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने आपला हा पल्प कच्च्या आंब्याचा आणि पिकलेल्या आंब्याचा असा आपण गाळून घेऊन रेडी करून ठेवूया, जेणेकरून त्यातल्या ज्या रेषा असतील त्या आपल्या चाळणीवटे गाळल्या जातील. तुम्ही बघत असाल की रेषा कशा सेपरेट झालेल्या आहेत चाळणीवरती आणि आपला हा पल्प रेडी आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता हा पल्प आपण एका वाटीने मेजर करूया. सेम वाटीभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एका भांड्यात आपण हे उकळायला ठेवायचं आहे. बघा आता मी एक वाटी पाणी घालते, तेवढीच वाटी आपल्याला साखर घालायची आहे आणि तेवढीच वाटी आपला पल्प असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला आधी साखर घालून पाण्यामध्ये पाणी चांगलं झालेलं आहे ते 15 मिनटं आपल्याला उकळायचं आहे, जेणेकरून त्याचा एक सिरप तयार होईल. त्यामध्ये आपल्याला जो आपण पल्प केलेला आहे तो पल्पल्याला घालून घ्यायचा आहे आणि याला बारीक गॅसवर सतत व्हायचं आहे, जेणेकरून त्यात ते व्हायटॅमिन इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा ऱ्हास होणार नाही. हे बघा आता आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि आपला सिरप अगदी मंद असेवर आपल्याला गरम करायचा आहे. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला थोडं काही पार्ट्स दिसत आहेत जे अजून बारीक झालेले नाही आहेत, तर शेवटी आपण तो गाळून घेऊया. ठीक आहे, आता आपल्या सिरपला एक बॉईल यायला लागलेला आहे. हा एकदा बॉईल आला की आपण गॅस बंद करून टाकायचा आहे, जास्त उकळायचं नाही आपल्याला. आणि नंतर एकदम बारीक जी चाळणी असेल तुमच्याकडे त्या बारीक चाळणीने हा सिरप आपल्याला गाळून घ्यायचा आहे. हे काम आपल्याला एकदम सांभाळून करायचं आहे, कारण हा सिरप आपल्याला गरम गरम गाळून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर तो गाळायला नीट गाळला जात नाही आहे, त्यामुळे बघा मी कशा तऱ्हेने हा गाळून घेते आहे. बघा तुम्ही कन्सिस्टन्सी याची बघू शकत असाल, हा थोडासा घट्टसरच आहे. आपल्याला हा सिरप पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एका बॉटलमध्ये ठेवून द्यायचा आहे. हा सिरप 1 महिनाभर व्यवस्थित राहतो विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह. बाहेर सायट्रिक ॲसिड ॲड करतात की जेणेकरून ते प्रिझर्व केलं जावं, पण काय गरज आहे, आपल्याला घरीच खायचं आहे आणि तो काय लगेच संपणार आहे, त्यामुळे आपण हा प्रिझर्वेटिव्ह न घालता केलेला आहे. 3 हापूस आंबे आणि 1 तोतापुरी आंबा यापासून बघा, ही माझी 500 ml बॉटल आहे, ही भरली आहे या सिरपने आणि तेवढा सिरप अजूनही माझ्या टोपामध्ये शिल्लक आहे. याचा अर्थ या क्वांटिटीमधून आपल्याला 1 लिटरचा पल्प, मँगो पल्प मिळतो आहे. त्याच्या 10 ग्लास आपण फ्रुटी बनवू शकतो. बघा मी आता कशाप्रकारे सर्व करते आहे. एक भाग मी यातला घेतलेला आहे पाणी, एक भाग थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यात 2 भाग मी सिर आणि मग आपल्याला तो मिक्स करायचा आहे. अशा तऱ्हेने आपली होममेड फ्रुटी रेडी आहे. लवकरच तुम्हीही बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मला लवकरात लवकर रिप्लाय करा. अशी एक अशा तऱ्हेने नो प्रिझर्वेटिव्ह घातलेली आपली होममेड फ्रुटी रेडी आहे. तर चला आपल्या बच्चे मंडळींना खुश करूया, मस्त मस्त फ्रुटी बनूया. थँक्यू. तारांगण लाईक करा, सबस्क्राईब करा.